हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पॅरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर पाहणार आहोत या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन पाहणार आहोत शिफ्ट आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसची थर्ड शिफ्ट आहे थर्ड शिफ्ट आहे ओके एकूण आपला मला वाटतं एकवीसवा पेप एकूण एकवीसवी एकवीसवा पेपर आहे आणि चला आता लेखीला सुरुवात करू डायरेक्ट थोडाही वेळ न गमावता मित्रांनो याच्या आधी मी दोन्ही पण तलाठी भरतीमध्ये एकोणीस आणि तेवीसच्या पैकी गुण घेतले होते गणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनमध्ये ओके आणि हां आपले एकूण हा एकवीसवा पेपर आहे या व्यतिरिक्तही मी तीन वेगळे पेपर मी तुम्हाला सॉल्व करून दिले आहे ते कधीचे एक सप्टेंबरचे एक सप्टेंबरचे तिन्ही तिन्ही पेपर सॉल्व करून दिले एकवीस प्लस तीन एकूण तुमचे आता चोवीस पेपर होत आहे ओके शेजारी जे चालू आहे त्यामुळे थोडं तुम्हाला डिस्ट डिस्टर्स डिस्टर्बन्स होत असेल त्यासाठी क्षमा असावी परंतु जसं की मी माईकमध्ये बोलतो तसं तिकड लाव तुमचा रेड्यूस होतो तिकड लावास जवळपास नाहीचा किंवा खूप सारा कमी होतो ओके त्यामुळे तुम्हाला इथे आता तुमचं आपला कार्यक्रम जमू शकतो ओके चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करून देऊ आपण बघा पी झेड इथे नंतरचं तुम्हाला काढायचं आहे नंतर काय का येईल तर मी काय म्हणतो ए बी झेड पी फक्त पहिले लेटर शोधलं तरी तुमचा आन्सर निघते व्ही नंतर किती यू व्ही नंतर डब्ल्यू लगेचच आहे वाय नंतर झेड चला हेच आहे एकमेक ठिकाणी झेड फास्टमध्ये जेवढे जमेल तेवढा आपण इथे तुम्हाला समजेल या भाषेमध्ये आणि जेवढं जमेल तेवढं फास्ट आपण इथे करण्याचा प्रयत्न करू पहा सात चौक अठ्ठावीस प्लस वन आहे हे एकोणतीस चौक तीन चौक बारा तीस चोक एकशेवीस होते तर एकोणतीस चोक होते तुमचे एकशे सोळा प्लस वन म्हणजे गुण्याला चार प्लस वन ही शिरीज आहे गुणला चार प्लस वन ही शिरीज आहे गुणला चार प्लस वन सातशे अठ्ठावीस प्लस एक एकोणतीसशे नऊ आहे नऊ चोक छत्तीस प्लस वन सदतीसचे सात आहे आता सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसशे नऊ एकच स्थानी नऊ पाहिजे जे की इथं पण आहे आणि इथं पण आहे ओके मग काय करायचं गुणला चार करून टाका गुणला चार शेवटी एकोणीस आणि शून्याण्णव पाहिजे ना सात एक अठ्ठावीसशे आठ हातशे किती दोन सातशे अठ्ठावीस दोन तीसशे शून्य आले शून्य आठ प्लस वन शून्य नऊ ठीक आहे पा हे एकोणीस नाही तुमचं शून्य नऊ येणार आहे शेवटी तुमचा आन्सर तिसरा नंबर क्वेश्चन बघा पा दिसतं का तुम्हाला इथे एल ओ म्हणजे पंधरा होते एल म्हणजे बारा होते बारा प्लस तीन पंधरा तीन वाढत आहे एकोणीस आणि तीन किती बावीस होते तसंच तीन आणि तीन सहा होता का यस होत आहे चोवीस आणि तीन बावीस हे तो उलट्याच आलं ना हे तर नाही होणार नाही काही हे इथं गंगा इथे उलट्या वाहत आहे ओके okay? पहा हे बावीस आणि तीन हे पण इथं उलट्या गंगा वाहत आहे तेवीस तेरा तीन सोळा हे तुमचं जमू शकते आता कॉम्पिटिशन एक आणि चारमध्ये हे तर तुमचे कटले एक आणि चारमध्ये कॉम्पिटिशन आहे शेवटचा लेटर काय पाहून घ्या वाय आणि बी बी आणि ई बी म्हणजे दोन ई म्हणजे पाच समोर तीन लिटर समोर होत आहे तुमचे ओके okay? पहा पीच्या समोर तीन लिटर दिसतं का इथे काहीतरी नाही सोळा आणि तीन किती ते एकोणीस म्हणजे इथे तुमचा एस पाहिजे होता नाही आहे ना मग हे कटलं उरलेलं ऑप्शन तुमचं चौथं जे की तुमचं चौथं ऑप्शन आहे ओके नंतरचा क्वेश्चन सेम क्वेश्चन आहे मित्रांनो पुन्हा डबल दहा म्हणजे त्याच टाईपचा क्वेश्चन जवळपास तुम्हाला इथे काय काय दिसते पाहून घ्या जी जे आर व्ही ठीक आहे ना एम ओ क्यू एम एन ओ पी क्यू एक एक लेटर तुम सोडून तुमचा आन्सर येते जी एस नंतर आय जे नंतर के हे येते के येऊ शकते म्हणाचं जे एल एन जे के नंतर एल एम नंतर एन हे पण येऊ शकते आर टी डब्ल्यू आर नंतर एस नंतर टी टी नंतर यू नंतर व्ही पाहिजे हो यस व्ही आहे हे पण येऊ शकते पहा हे व्ही आहे नंतरचा डब्ल्यू आहे बरं व्ही एक्स झेड व्ही डब्ल्यू नंतर एक्स वाय नंतर झेड हे पण येऊ शकते म्हणजे पहिल्या पहिले लेटर शोधून आपला कोणताच फायदा झाला नाही आता शेवटचं लेटर शोधू आपण शेवटचं लेटर शोधू शेवटचं लेटर काय म्हणते पी एस व्ही पी क्यू आर एस टी यू व्ही दोन 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 लेटर सोडून तुमचं शेवटचं आहे ह्या दोघांमध्ये पावर आहे जे के एल एम एन ओ हे आहे एल एम एल एन क्यू एल य एल एम एन ओ पाहिजे नाही हो, ओ मग हे ऑप्शन तुमचं कटलं हे ऑप्शन कटलं पा टी डब्ल्यू वाय एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड पाहिजे आहे म्हणजे हे पण ऑप्शन कटलं तुमचं हे कटलं आता फक्त एक आणि चारमध्ये तुमचं कॉम्पिटिशन आहे मधातलं पा एन पी आर एन पी आर एन ओ नंतर पी क्यू नंतर आर एक एक लिटर सोडून आहे तुमचं मग एच जे एम एच आय नंतर जे की नंतर एल पाहिजे पण इथे एम आहे हे ऑप्शन कटलं तुमचं हे ऑप्शन कटलं उरलेलं ऑप्शन शेवटचं तुमचं ऑप्शन नंबर चार आहे पूर्ण आन्सर काढायची इथे गरज नाही ओके नेक्स्ट पाहून घ्या जे पी आर वाय शेवटचं लेटर काढा तुमचा आन्सर निघून जाते क्यू एफ पण हे लेटर थोडेसे मोठे आहे म्हणून हे सोडून सोडून द्या नाही तरी पण पाहून घ्या ना क्यू म्हणजे सतरा एफ म्हणजे सहा यू म्हणजे एकवीस जे म्हणजे दहा होते आ, काय काय कुठं कुठं तुम्हाला काय दिसतं का मित्रांनो कुठं कुठं काय काय का दिसतं रिव्हर्स मागं पुढं वगैरे तुम्ही सर थोडंसं आपण थोडंसं काहीतरी वेगळा लॉजिक लावून पाहता इथे आर के डी डब्ल्यू ठीक आहे ना आर के डी डब्ल्यूमध्ये लावून पाहतो म्हटलं तर इथं पी एम पी पी येत आहे म्हणजे एका आन्सर निघत नाही जी एन एम एस ठीक आहे इथं आन्सर निघते एम एच सी एक्स एम म्हणजे तेरा एच म्हणजे आठ सी म्हणजे तीन एक्स म्हणजे चोवीस सर इथं काय फरक आहे दिसत का तीन आणि पाच आठ आठ पाच तेरा ऑब्विसली इथं ते पास होणार आहे ओके मग असा पण इथं पास होणार आहे म्हणजे मी काय करू जर इकून असं जातो म्हणलं तुमचं उतरता क्रम दिसत का इथे बा हे तीन म्हणजे किती होते ए म्हणजे सत्तावीस बी म्हणजे अठ्ठावीस सी म्हणजे एकोणतीस एस याला जर आपण एकोणतीस म्हणलं तीनला एकोणतीस म्हणलं तर तुमचे रिव्हर्स जात आहे चोवीस रिवर्स जाते पुन्हा एकदा रिवर्स पाचनं मायनस होऊन जाईल चोवीसतून पाच गेले एकोणीस आणि एकोणीस म्हणजे तुमचे होते किती टीच्या आधी एस 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 इथे एकमेव ठिकाणी एस आहे सेकंड नंबरचं सॉरी सेकंड लेटर एस इथे फक्त चार ऑप्शनमध्ये आहे चौथ्या ऑप्शनमध्ये आहे ओके थोडं फास्ट घेऊ का फरक पाहून घ्या नऊ एक सात तीन पाच तीन अशा कंडिशनमध्ये दोन सीज लावून पाच ओके दिसतंय का नवातून दोन गेले सात सातातून दोन गेले किती पाच पाचातून दोन गेले तीन येत आहे चला एकच स्थानी पाच एकमेव ठिकाणी ओके पंचेस तुमचा आन्सर आहे दोन दोनचा फरक आहे तिथे सातवा नंबरचा सा क्वेश्चन गटातनं बसणारा घटक एस टी यू व्ही लगातार है आय जे के एल लगातार है एच आय जे के एल है सैनिक के पाइजे ना मैं तुम्स चुकल यू नर व्ही डब्लू एक्स लगातार है जे लगातार नहीं ऑप्शन नंबर तीन क्वेश्चन नंबर आठ बगा आता जर ई मे गुनाकार ई मजे गुनाकार लिहला अपन गुनाकार ठीक है एफ मे भागाकार एफ मे भागाकार लिह भागाकार ओके जी मे माइनस जी मे माइनस ये मैनस के आणि एच म्हणजे प्लस हा जो एच आणि याला प्लस केला म्हणजे तुमचं गणित कसं होते एकवीस गुन्हेला सात भागेला तीन मायनस चौदा मायनस चौदा प्लस अठरा बरोबर आहे ना तीन सात एकवीस साती साती एकोणपन्नासं मायनस चौदा मायनस अठरा किती होते ह्या दोघांचं कर्तवलं हे होते, होते प्लसचे चार ना एकोणपन्नास चार शेवटी तीन पाहिजे एक एकमेव ठिकाण असं जेवटी जे एककस्थानी तीन आहे सर्व एफ हे एक्स आहेत सर्व पूर्णच्या पूर्ण एफ हे एक्स आहेत काही एक्स हे जे आहेत एक्सचा काही पाठ हा जे आहेत ओके ठीक आहे निष्कर्ष काय म्हणते काही जे हे एक्स आहेत का हो जेचा काही पाठ एक्समध्ये याचा अर्थ पहिलं विधान योग्य आहे एकही जे हे हा एफ नाही एकही जे हा एफ नाही आहे सध्या नाही आहे पण वाढवलं तर असू शकतो म्हणजेच काय तर निश्चितपणे सांगता येत नाही जर का तर एकहीच्या जी काही जर असतं तर आपल्या तलाटीच्या नियमानुसार तरटी या पेपरच्या नियमानुसार तुमचं काही जे हे एफ आहे हे तुमचं राईट असतं परंतु इथे एकही जे हे एफ नाही असं आहे ना म्हणून तुमचं काय तर केवळ विधान नंबर एक इज सत्य केवळ निष्कर्ष वन इज युअर राईट आन्सर क्वेश्चन नंबर दहा बघा आता क्वेश्चन नंबर दहा नेक्स्ट समोरचं पद तुम्हाला इथे ओळखायचं आहे अच्छा ठीक आहे आता हे पट्टी राहू द्या आता ते जात नाही तर त्या त्याच्यामध्ये आपण काही जाऊ नाही शेवटचं पद तुम्हाला ओळखाचं आहे सी डी एम सी जी टी एफ एफ ठीक आहे दोन्ही पण तुम्हाला दोन वेळेस काढू ला काढायला लागू शकते पी टी एक्स बी पी म्हणजे सोळा टी म्हणजे वीस होते एक्स म्हणजे चोवीस होते चारचा पद दिसतंय का सोळाांच्या वीस वीसांच्या चोवीस चोवीस दोन चोवीस चार अठ्ठावीस आणि हे दोन अठ्ठावीस म्हणजे किती दोन होते दोन चार सहा सहा म्हणजे एफ पाहिजे सुरुवातीला जो की इथं आहे आणि इथं आहे शेवटी काय आहे तर पाहून घेऊ एम म्हणजे तेरा होते डी म्हणजे चार होते यू म्हणजे एकवीस होते एल म्हणजे बारा होते याच्यामध्ये काही दिसत नाही का हे दोघांमध्ये फरक का किती पी एम टी आणि डीमध्ये किती फरक आहे एक्स आणि यूमध्ये काही फरक असं काही दिसत नाही परंतु आपण आता इथे फरक वगैरे पाहून घेऊ एम म्हणजे तेरा होते डी म्हणजे चार होते तेरा डी म्हणजे चार होते यू आणि एल यू आणि एल एल म्हणजे बारा ओके याच्यामध्ये काय फरक आहे मित्रांनो पाहा बरं तुम्ही सर थोडंफार काहीतरी दिसत आहे फरक इथे पण समजत नाही फरक कोणता आहे तर बारापासून इकडं समोर यावर किती होते बारांदा बावीस नाही एकवीस नऊचा फरक आहे एकवीस प्लस नऊ किती होते इथे चार म्हणजे तुम्ही काय लिहू शकता तुम्ही सर ए म्हणजे तर सत्तावीस होते मग बी म्हणजे अठ्ठावीस सी म्हणजे एकोणतीस आणि डी म्हणजे तीस आणि डी म्हणजे तुमचा तुमचा डी म्हणजे होते मित्रांनो फोर होते तीस ओके तीस दिसतंय का ठीक चार एकवीस प्लस नऊ तीस होत आहे तीस प्लस ऑब्विसली इथं तर हे चार चार नव चार तेरा तुमचा होणारच आहे ओके पहा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे का आपण असं येतो म्हणतो तर नऊ प्लस नऊ प्लस नऊ होत आहे मग असं रिवर्स जातो म्हटलं तर मायनस नऊ होत आहे बारातून नऊ गेले महायशोवर तरी तीन राहिले पाहिजे तीन म्हणजे तुमचे सी होते शेवटी सी येत आहे ओके अकरा नंबरचा क्वेश्चन समोरचं पद तुम्हाला इथे ओळखाचं आहे जे की तुमचं आर आर डब्ल्यू सोडून द्या जी आर जी एन ठीक आहे शेवटचं पाहून जातं इथे कारण की डबल सगळे डबल आणि टिबलच आहे शेवटी म्हणून शेवटचं लेटर पाहा येते क्यू म्हणजे सतरा होते वाय म्हणजे पंचवीस होते जी म्हणजे सात होते हे होते पंधरा होते ओके समोर लिपर्यंत तुम्हाला पंधरा दोघांमध्ये किती फरक आहे तेवढं फक्त मला सांगा आणि या दोघांमध्ये किती फरक आहे हे होते आठचा फरक आहे ना आणि ह्या दोघांमध्ये पण आठचा फरक आहे है ना हो मग ह्या दोघांमध्ये किती फरक तुम्ही हो सर आठचा फरक कसं समोर चालले पैसे आपले समोर चालले इकडं असं जाताना तिकडे तिकडं जाता वाढत आहे आठ आठ वाढत आहे मग पाच आठ आठ पाच तेरा म्हणजे तेवीस आहे शेवटचा लेटर तेवीस म्हणजे डब्लू पाहिजे जे की फक्त एकमेव ठिकाणी शेवटी डब्लू आहे म्हणजे आन्सर तुमचं हे निघते नेक्स्ट बारा नंबर क्वेश्चन हां थोडं याला मोठं करतो आणि क्वेश्चन प्रॉपरली वाचा कारण की या टाय पेपरमध्ये एक अर्धी चूक राहू शकते पेपरच्या टायपिंग मिस्टेकमध्ये कारण की दोन पेपर सोडल्यानंतर सॉरी हो दोन पेपर सोडल्यानंतर मा मागं मी शिकवलं ना तिचं मला वाटते सव्वीस हो, तर पहिला पेपर हो पहिली शिफ्ट होती ठीक आहे सव्वीस ऑगस्टची पहिली शिफ्ट याचं आन्सर चुकलं होतं नाही नाही म्हणजे याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक होती क्वेश्चनमध्ये ओके तर पाहून घ्या आता म्हणजे सव्वीस ऑगस्टच्या फर्स्ट शिफ्टमध्ये या शिफ्टमध्ये तर दिसलं नाही पण तरी पाहून घेऊ त्याच रुंखल शृंखला दिलेली आहे त्या शृंखलेमध्ये असे किती आर आहेत ज्यांच्या लगेचच आधी एक चिन्ह असे किती आर आहे त्याच्या आधी एक चिन्ह आहे आधी एक चिन्ह आणि लगेचच नंतर फक्त ते स्वतः येते म्हणजे स्वतः आर येते म्हणजे चिन्ह आर आर आहे का कुठे डबल आर आहे आर आर आणि चिन्ह ठीक आहे मग कुठे हे डबल आर कुठे दिसत आहे का हे आर आर आणि चिन्ह दोनच वेळ असं घडत आहे ऑप्शन नंबर वन आणि आन्सर काय तुमचं दोन घेऊ हां चला एकही क्यू हा एस नाही कोणताही क्यू हा एस नाही एस आणि क्यू ची दुश्मनी आहे ओके काही टी हे एस आहेत एसचा काही पार्ट आहे काय तर टी आहे काही टी हे एस आहे जमलं इथपर्यंत निष्कर्ष पा एकही नाही का काही जर असं असन तर हे तुमचं सर्ववालो ऑप्शनचं कट्टेस सर्ववाला ऑप्शन कट्टे जमलं इथपर्यंत पा काही टी, आहे टी आहे हे क्यू आहेत काही टी हे क्यू आहेत स्पष्टपणे उल्लेख नाही म्हणून हे पण ऑप्शन कटते असू पण शकते नसू पण शकते एकही एस हा क्यू नाही हो ना जर ह्या दोघांची दुश्मनी असन तर ह्या दोघांची दुश्मनी आहे एकमेकाची तर कोणताच एस तुमचा क्यू राहणार नाही याचा अर्थ हे ऑप्शन बरोबर आहे विधान दोन निष्कर्ष तर्कसंगत आहे ठीक आहे केवळ निष्कर्ष दोन तर्कसंगत आहे नंतरचा आहे गणित आहे सलग तीन विषम संख्याचा गुणाकार एकवीस पंचाळीस आहे त्या तीन संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती मी काय म्हणतो पहिली विषम संख्या तर ए असणार दुसरी संख्या ए प्लस दोन असणार आणि तिसरी विषम संख्या ए प्लस दोन प्लस दोन ओके पहा एच्यामध्ये दोन ऍड केले तर ए प्लस दोन झाली आता ए प्लस दोन मध्ये पण दोन ऍड करा तर, प्लस दोन प्लस दोन तर ए प्लस दोन प्लस दोन झाले म्हणजे ए प्लस चार झाले ओके हे तिसरी विषम संख्या तुम्हाला शोधायचं काय तर सर्वात मोठी संख्या शोधा शोधायचे तुम्हाला ही संख्या शोधायची आहे चौथी संख्या शोधायची तुम्हाला चौथी शेवटची संख्या शोधायची आहे ओके आणि तिघांचा पण गुणाकार काय तर एकवीस पंचाळीस तिघांचा पण गुणाकार एकवीस पंचाळीस ठीक आहे लावून पहा गणित आता शेवटी शेवटची संख्या पंधराच ठेवून ठेवून पहा संपलं ते विषय ते पंधरा जर ठेवली तर ही किती होणार आहे ते ही तेरा होणार आहे आणि त्याच्या आधीची ही अकरा होत आहे ठीक आहे एक त्रिक तीन तीन पाचशी पंधरा शी पाच शेवटी आले ओके पहा मग गुणाकार कोण पाचा शेवटी पाच येतात म्हणजे गुणाकार कोण पाचा अकरा आणि तेराचा गुणाकार होते 1, 4, 3, चेव चेव चारा चारा, किती वन फोर थ्री आणि पंधराचा गुणाकार पंधरा ते एक पंच्याऐंशी पाच हातचाळीस चार पंधरा चौक साठ शी चार हातचाळीस सहा पंधरा ना सहा किती एकवीस ना एकवीस पंचेस आहे का एकवीस पंचाळीस येस म्हणजे ऑप्शन नंबर वन इज युअर राईट आन्सर जर हे नाही आलं तर हे बाकीचे पण तुम्ही शोधून पाहू शकता वाटलंच बघा आपण ठीक आहे तेवीसचं घेऊन पाहू जर मोठी संख्या सर्वात मोठी संख्या तेवीस येत आहे आन्सर तुमचं तेवीस येत आहे तेवीस येत आहे तर त्याच्या आधी संख्या एकवीस आणि त्याच्या आधी संख्या एकोणीस ओके ह्या तिघांचा गुणाकार तुमचा तेवढा येते का पा नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीसचे सात आहे का शेवटी नाही ना म्हणजे हे संख्या कटली हे संख्या कटली एका स्थानच्या अंकानुसार कटली एकवीस पाहतो म्हटलं तर एकवीस याच्या आधी एकोणीस त्याच्या आधी किती सतरा सतरावनाचे ठीक आहे सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट म्हणजे तीन आणि तीन तीन एक तीन शेवटी तीन येत आहे का ना म्हणजे हे पण ऑप्शन तुमचं कटलं हे शेवटचं ऑप्शन पहा शेवटी जर सतरा घेतो म्हटलं शेवटी जर सतरा घेतो म्हटलं त्याच्या आधी तुमचे पाच होणार आहे आणि त्याच्या आधी तुमचे तीन होणार आहे ठीक आहे चला तीनापा पंधरा आणि पाच सात पस्तीस शेवटी पाच येत आहे मग तुम्हाला हे इथे शेवटी एक स्थानी पाच येत आहे यासारखं तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करून पाहावं लागेल तरी तुमचा आन्सर आता शेवटी आला ना तुमचं हे एवढं पहिल्या ऑप्शनमध्ये तर मग करायची गरज नाही फक्त तुम्हाला सांग सांगत आहोत की क्वेश्चन क्वेश्चनला नेमकं टॅकल कसं करायचं क्वेश्चन सॉल्व्ह कसं करायचं ओके चला हो याच्यामध्ये मित्रांनो थोडं मिस्टेक्स आहे त्याला काय म्हणते टायपिंग मिस्टेक्स आहे मिस्टेक्स आहे मिस्टेक आहे ते तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो मी थोड्या वेळानंतर सांगतो दोन संख्यांना सतराने भागल्यास बाकी तेरा आणि अकरा उरते ही संख्या ए आहे आणि ही संख्या बी आहे इला जर मी सतराना भागतो म्हटलं तर तुमची इथं बाकी शेवटी किती होत आहे तेरा उरत आहे आणि या बी संख्येला जर सतराना भागतो म्हटलं तर बाकी तुमची इथं अकरा उरत आहे दोन संख्यांच्या बेरजेला सतराने भागले तर बाकी किती उरेल इझी आहे इझी आहे ए प्लस बी जर त्यांची बेरीज कसं म्हटलं तर ए प्लस तेरा होऊन जाईल प्लस बी प्लस अकरा संख्या होऊन जाईल याला जर सतराने भागतो म्हटलं सतरानं जर भागतो म्हटलं याला तर या एला भाग जाते बीला भाग जाते तेरा आणि सतराचे बेरीज होते तुमचे तेरा आणि अकराचे बेरीज होते चोवीस होते चोवीसला जर सतरा भाग तो म्हटलं तर सतरा एक सतरा किती उरत आहे सात होता ना बाकी सात राहत आहे ठीक आहे ऑप्शन नंबर तीन आहे आणि हेच तुमची चूक आहे ऑप्शनमध्ये हे चूक आहे याच्या आधीची जी शिफ्ट होती सव्वीस ऑगस्ट सेकंड शिफ्ट त्याच्यामध्ये पण एका क्वेश्चनमध्ये टायपिंग मिस्टेक होती सॉरी क्वेश्चन क्वेश्चन चुकीचं चुकीचं चुकी आन्सर दिलं होतं इथे पण चुकीचा प्र चुकीचा ऑप्शन राईट दिलेला आहे हे पण तुमचं चूक आहे ठीक आहे आन्सर हे आहे ना की हे हे तुमचा आन्सर नाही ठीक आहे हे तुमचा आन्सर आहे डायरेक्ट शॉर्टमध्ये लक्ष ठेवा शॉर्टमध्ये लक्ष ठेवा जर का त्या संख्येनं भाग जात असेल सतराने जर भाग 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 जात असेल तर व बाकी जर तेरा आणि अकरा उरत असेल तर दोघांची बेरीज करा आणि सतरा त्याला सतराने भागा दोघांच्या बेरजेला यांच्या बेरजेला सतराने भागा जे तुमची बाकी इथं उरते आता तेच तुमचा आन्सर राहते ओके चला डायरेक्ट शॉर्टनं पण सांगता येते पण तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे सगळ्यांना म्हणून मी थोडंसं हळू घेतो सात हजारची रक्कम चक्रवाढ व्याजाने दर चार महिन्यांनी चक्रवाढ वाढीने म्हणजे मी काय म्हणतो बाराला जर चारनं भाग घेतला तर हे तीन ग्रुप होत आहे तीनशे बारा होते तीन ग्रुप होत आहे ओके आता हे तीन म्हणजेच काय मित्रांनो हे सायंतक अठरा तीन टक्के सॉरी तीन सायं काय चुकत आहे का चार तारीख बारा तीन सक अठरा सॉरी 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 तीनं सक अठरा सहा टक्के ओके काज व्याजाचा दर होत आहे ज्यांना कोणाला हे जर याचा अर्थ नाही समजला दर चार महिन्यांनी चक्रवाढ वाढीने याचा अर्थ नाही समजला तर बाराचा बाराचे चार चार महिन्याचे हिस्से पाडा मी म्हटलं हा पहिला महिना हा पहिला हिस्सा दो दुसरा हिस्सा तिसरा हिस्सा आणि चौथा चौथा हिस्सा चारांचार आठांचार बारा चार आठ आठ बारा एक मिनटं हा बरोबर आहे ना तीन हिस्से चार चार महिन्याचे तीन हिस्से मग व्याज जे आहे ना व्याज पण ह्या तिघांमध्ये डिवाईड होईल म्हणजे किती अठराशे तीनशे सहा टक्के सहा टक्के सहा टक्के म्हणजे याचा अर्थ प्रत्येक चार चार महिन्याला सहा सहा टक्के व्याज लागत आहे ओके चला आणि हां ज्यांना कोणाला नसेल समजलं ना ज्यांना कोणाला ही जर भाषा समजत नसन त्यांसाठी डायरेक्ट रामबाण उपाय सांगतो पहिले क्वेश्चन समजून घ्या सात हजारची रक्कम चक्रवाढ व्याजाने दर चार महिन्यांनी चक्रवा चक्रवाडीने दर साला अठरा टक्के दराने कर्जव घेतले तर आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती हे तुम्हाला इथं शोधायचं आहे ते कसं करायचं आणि व्याजाचा चक्रवाढीचा हे चार महिन्याच्या फरकाने दर चार महिन्याच्या चक्रवाढ व्याजीने चक्रवाढ व्याज घेत आहे आता याच्यामध्ये चार चार महिन्याच्या व्याजीने घेतो म्हटलं तर टक्के किती घ्यायचे आणि वर्ष किती घ्यायचे ते तुम्हाला मी सांगतो लिहून घ्या पहिले चार महिन्यानं बाराला सहसळ चारनी भागा चार त्रिक भाजा बारा हे जे तीन येते ना हे याला भागा तीनने टक्क्याला तीनने भागा तीन सक्क अठरा होते आता याला वर्ष जर मानतो म्हटलं तर हे वर्ष होते तुमचे आठशे बारा वर्ष होते वर्षाला गुणा तीनने तीन चौक बारा चार दोन आठ सॉरी दोन दोन म्हणजे काय करायचं रेट रेट इज इक्वल टू तुमचे सहा टक्क्याला आणि टी टाईम तुमचे दोन वर्षाला ओके आता वाटलं सगळं तुमचं सोडून घ्या ओके आणि जर का हे तुमचं इथं एवढं कॅल्क्युलेशन नसन करायचं चा। तर चार चार महिन्याचे दोन हिस्से पाडून घ्या सहसळ आठ वर् आठ महिने म्हणजे चार महिन्याचा पहिला हिस्सा चार महिन्याचा दुसरा हिस्सा तुम्हाला दोन हिश्यांमध्ये दोन इन्स्टॉलमेंटमध्ये असं काय की दोन वर्षांमध्ये सहसळ वर्षाच्या अगदी दोन कपे पाडा दोन वर्ष पकडून चला ओके चला नेक्स्ट मग तर चक्रवाढ व्याज किती ठीक आहे ना सात हजार तुमची रक्कम आहे मुद्दल आहे पी आहे त्याला पहिल्या वर्षी शंभरवरून सहा टक्के व्याज लागलं एकशे सहा टक्के पहिल्या वर्षी ती रक्कम झाली दुसऱ्या वर्षी पण मित्रांनो पुन्हा शंभरहून एकशे सहा टक्के ती रक्कम झाली हे काय झालं पूर्ण रास झाली रास झाली रासमधून जर का राज जाली, राज जाली। राज मी मुद्दल मायनस करतो मुद्दलाचे सात हजार मायनस करतो तर तुमचं चक्रवाट व्याज निघते जमलं एवढं सॉल्व्ह करा तुमचा आन्सर निघून जाते तुम्ही मला हे तर तुमच्या इथं त्रेपन्न होत आहे आणि इकडे पन्नास राहत आहे पुन्हा पण इकडे त्रेपन्न होत आहे आणि इकडे पन्नास राहत आहे मी म्हण ठीक आहे बा राहता तर राहू द्या शून्य कटले शून्य कटले शून्य कटले शून्य कटले हे पाच नाही भागून घ्या पाच एक पाच पाच चोक वीस चौदा राहिले वर चौदा गुणला त्रेपन्न गुणला त्रेपन्न आपण पाच आहे आणि मायनस शेवटी सात हजार आहे लिहून घ्या चौदा गुणला त्रेपन्न गुणला त्रेपन्न परत त्रेपन्नचा वर्ग लिहून घेतो त्रेपन्नचा वर्ग जो होते किती होते तीन त्रिक नव पाच त्रिक पंधरा पंधरा दोन तीसशे शून्य हाठच्या तीन पाच पाच पंचवीस तीन अठ्ठावीस हा त्रेपन्नचा वर्ग हे तुम्ही त्रेपन्न त्रेपन्न गेले गुणला चौदा करून टाका चौदा पन्नासत्तर चौदासा तर चौऱ्याऐंशी चौदासा चौदाचा काढा मला येत नाही चौदा अंदा एकशे चाळीस एकशे चाळीसमधून चौदा काढा किती एकशे तीस एकशे सव्वीस ते सव्वीस हातचे आले एक चौदा आठ येत नाही आता चौदा चौक छप्पन छप्पन दोन्ही एकशे अठ्ठावीस चौदा आठ एकशे अठ्ठावीस नाही की एकशे एकोणतीसशे नऊ हातचे आले किती वन टू चौदा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस अंदाज चाळीस चाळीस नऊशे सव्वीस वरच्याचा आन्सर आहे खाली भागेला पाच आहेच आपली बर, बरं लक्षात ठेवा भागेला पाच आहेच बरं खाली इथं भागेला पाच आहे म्हणून याला भागेला पाच करून टाक का चाळीस नऊ दोन सहा भागेला पाच पाच आठचाळीसं पाच एक पाच हाचे किती उरले चार दोन पाच आणि चार नऊ पाच आठचाळीस हाचे दोन उरले पाच पाच पंचवीस पाच दोन आहे दहा एक एक्याऐंशी आठ पाच एक्क्याऐंशी आठ पाच पॉईंट दोन मायनस शेवटी सात हजार येत का पहा फक्त आठमधून सात करून टाका तीन शून लिहून टाका एक एक आठ पाच आहे का नाही का थोडं काहीतरी चुकलं मग आपलं कुठेतरी काहीतरी चुकलं कुठेतरी भजन चुकलं पाच अठ्ठेचाळीस पाच एक पाच कुठेतरी काहीतरी भजन चुकलं आपलं पॉईंट दोन तर शेवटी बरोबर आहे पॉईंट दोन तर शेवटी इथे बरोबर आले ठीक कुठेतरी काहीतरी भजन चुकलं आपलं काय ना हे सात जरा मायनस करतो म्हटलं तर वन एट फाईव्ह तुमचं आन्सर इथे यायला पाहिजे जे की नाही आहे थोडं काहीतरी चुकलं मला फक्त एकदा पाहू द्या त्रेपन्नचा वर्ग तीन त्रिक नव्वद तीन पाहिजे पंधरा दोन तीस शून्य हाचाळी तीन पाच चार पंचवीस तीन अठ्ठावीस मुलं चौदा हँड बरोबर चौदा तर की चौदा पन्न सत्तर होत आहे याच्या अर्धे पन्नास एअर पन्नासच्या याच्या अर्धे पाच आणि तीन पाच तीन चौदा पन्नास सत्तर गुणला चौदा चोड़ा करा चौदा पण चार नऊ छत्तीसशे सहा हे थोडं कॅल्क्युलेशन थोडं डबल करून पाहू चार नऊ छत्तीस चार आठ बत्तीसशे दोन हातच्याले तीर चार दोन्ही आठ नऊ दहा अकरा शून्य एक सॉरी नऊ एक नव शून्य अठ्ठावीसशे अठ्ठावीस हे तुमचे इथे येते शेवटी तुमचे सहा राहते हे नव्वद दहा अकरा बाराशे दोन हात हातचा एक तीन हा एकोणतीस अंदा एकोणचाळीस थर्टी नाईन बरोबर मित्रांनो ठीक आहे थोडं इथे चुकलं होतं तुमचं आता भागेला पाच करा भागेला पाच करा आता होते पाच सात पस्तीस चार उरले तीन पाच आठ चाळीस तीन उरले दोन पाच सक तीस दोन उरले सहा मग पाच पंचवीस पॉईंट दोन सात आठ सहा पाच पॉईंट दोन सात आठ सहा पाच पॉईंट दोन मायनस सात हजार हे दोघांचं करतो म्हटलं तुमचा आन्सर किती येते शून्य आठ सहा पाच पॉईंट दोन आठ सहा पाच पॉईंट दोन हेच आठ सहा पाच पॉईंट दोन ओके ऑप्शन नंबर वन इज युअर राईट आन्सर पंचवीस मिनटं झाले थोडं आपण इथं मोठं करू याला एक मिनटं रे हो ठीक आहे चला आ, याला सॉल्व्ह करू करून बघा आता एका टाकीला फक्त पाईप एने दहा तासात भरले जाऊ शकते, एन ने शकते। ने फक्त एनं भरलं तर त्याला दहा तास लागते फक्त बीने बारा तासात टाकी भरू शकते बीने फक्त बारा तासात टाकी भरू शकते दोन्ही पाईप एकावेळी वेळी एक याप्रमाणे चालू केले म्हणजे काय तर पहिलं पहिल्या पाईप नंतर दुसऱ्यानंतर पहिल्यानंतर दुसरं दुसरा 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 असं क असं केलं तर दर तासाला उघडले प्रत्येक तासाला एक पाईप उघडला आणि पाईप बी पहिल्या तासासाठी उघडला म्हणजे पहिलं पाईप बी उघडता ते त्याच्यानंतर ए पाईप उघडताय पुन्हा मग बी पाईप उघडताय पुन्हा ए पाईप उघडताय असं प्रत्येक एक एक तासानंतर आहे ठीक आहे तर टाकी किती वेळेमध्ये भरेल टाकीची पूर्ण धारक काढून घेऊ हे होते इथं साठ दहान सक साठ बारा पंच साठ आता हे कसं आलं याचं बेसिक वगैरे सगळं मित्रांनो मी सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे आणि माझ्या यूट्यूबरच्या पण फ्री बॅचमध्ये पण सांगितलं आहे पेड बॅचमध्ये पण सांगितले सगळ्या फ्री कंटेंटमध्ये पण सांगितले आणि आपल्या या सिरीजच्या प्रिवियस इयर क्वेश्चनच्या सिरीजच्या पण सिरीजमध्ये पण तुम्हाला सुरुवातीच्या शिफ्टमध्ये बऱ्याचशा शिफ्टमध्ये मी तुम्हाला इथे सांगितलं आहे का ह्या गोष्टी कशा करताय सहापा किती होत आहे साठ लिटरची एकूण टाकी आहे पहिल्या लिटर बी भरताय पाच पाच लिटर पहिल्या तासाला भरताय म्हणजे मी असं का पहिल्या तासाला हा भरताय पाच दुसऱ्या तासाला हा भरताय सहा लिटर कारण ती तासात एका तासाची ती कॅपॅसिटी आहे त्याची क्षमता आहे म्हणजे मी असं असू नका दर तास दोन तासाला सहापाच अकरा टाकी भरताय या पण दोन तासाला अकरा टाक अकरा टाकी भरली दोन तास लिहू का काही तुम्ही दोन तास इथे पण दोन तास असं करता बी प्लस ए प्लस ए प्लस ए नंतर प्लस बी पुन्हा प्लस ए पुन्हा प्लस बी पुन्हा प्लस ए पुन्हा प्लस बी पुन्हा प्लस ए पुन्हा प्लस बी पुन्हा प्लस ए असं करता करता ते सिरियल चालू होत आहे दोन दोन तासाला दोन तासात तुमची सहापाच अकरा झाली पुन्हा अकरा नाकर बावीस झाली पुन्हा मित्रांनो दोन तास टाकी भरताय पुन्हा दोन तास टाकी भरताय असं करता अकरा अकरा बावीस बावीस अन अकरा तेहतीस पुन्हा अकरा चौवेचाळीस पुन्हा अकरा किती होते पंचावन्न पंचावन्न आणि नंतर नंतर तुमचे पाचच शिल्लक राहिले ना जे बी ची किती आहे पाच साठ ढाय का टाकी पुन्हा साठ लिटर भरली का इथं पाच लिटर भरली बी न बी न एका तासामध्ये पहिल्या तासामध्ये पाच लिटर टाकी भरली का कारण की याची तासभराची क्षमता आहे का हा पाच लिटर टाकी भरत आहे आणि एची क्षमता आहे का एका तासात सहा लिटर टाकी भरत आहे म्हणजे पहिलं बी उघडला त्यानं पाच लिटर टाकी भरली नंतर बी बंद केला आणि ए उघडला ए ना नंतर सहा लिटर टाकी भरली असं करता बी प्लस ए दोघांनी मिळून पहिल्या दोन तासात अकरा टाकी भरली नंतरच्या दोन तासात एवढी टाकी भरली म्हणजे पहिल्या दोन तास नंतर, नंतर दोन तास पुन्हा नंतरच्या दोन तासात तेवढी टाकी भरली पुन्हा नंतरच्या दोन तासात एवढी टाकी भरली पुन्हा नंतरच्या दोन नंतरच्या दोन तासात अकरा पाचची पंचावन्न लिटर टाकी भरली तुम्हाला साठ लिटर टाकी भरायची भरायची होती तर पंचावन्न लिटर झाल्यानंतर येतं इथं संपला त्याच्यानंतर हा बी आला पाचच्या स्पीडवाला त्यानं पाच पंचावन्न प्लस पाच लिटर शेवटची भरले आणि साठ लिटरची टाकी संपवून टाकली ओके मग दोन तास प्लस दोन आणि दोन चार तास चार, थास, चार, थास, चार थास, दोन सहा तास सहा दोन आठ आठ तास आणि दोन दहा तास आणि बी हा सिंगल आला म्हणून तास किती तर टाकीला पूर्ण पूर्ण टाकी भरण्यासाठी अकरा तासामध्ये टाकी भरती विराटची कार्यक्षमता ही मोहनच्या तिप्पट आहे म्हणून मोहन आणि व्ही व्ही आणि एम कार्यक्षमता तुम्ही इकडे लिहिता विराटची तिप्पट आहे मोहनच्या मोहनच्या तिप्पट आहे मोहन जर एक एक पट म्हटलं तर विराट तीनपट होऊन जाईल ठीक आहे आणि ते दोघे म्हणून एक काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात जर का मी व्ही प्लस एम दोघांचे दोघा गा, पण दोघांचा पण काढतो म्हटलं तर हे छत्तीस दिवसामध्ये काम पूर्ण करतात ओके करू शकतात तेच काम मोहन एकट्याने किती दिवसामध्ये पूर्ण करू शकेल ठीक आहे हे तिघांचे तिघ दोघांना पण लागून मिळून लागणारे दिवस एवढे आहे आणि दोघांची क्षमता म्हटलं तर आपण मित्रांनो तीन प्लस एक चार क्षमता होता का दोघांची दोघंही डेली चारच्या क्षमतेने काम करत आहे म्हणून एकूण कार्य तुमचं छत्तीस गुणला चार होऊन जाईल छत्तीस गुणला चार तुमचं एकूण कार्य होऊन जाईल तुम्हाला विचारले मोहन एकट्याने किती दिवस दिवसात काम पूर्ण करू शकतो हा किती एकूण कार्य तुमचं छत्तीस गुणला छत्तीस गुणला चार आहे छत्तीस गुणला चार एकूण कार्य आहे हा डेली एक एकक पूर्ण कार्य करतो म्हणजे इथे किती ठेवावं लागेल जे की तुम्हाला इथं जे संख्या ठेवून गुन्हेला एक केलं तर तुमची छत्तीस गुणला चार होऊन येऊन जाईल तुम्ही म्हणाल सर इथं छत्तीस गुणला चारच ठेवा लागेल ना मग हम्म इथं तुमचे छत्तीस गुणला चार ठेवा लागेल तेव्हा कुठं छत्तीस गुणला चार गुन्हेला जर एक करतो म्हटलं तर तुमचा आन्सर एक सॉरी एकूण कार्य तुमचं निघेल आन्सर ठीक आहे जर काय तर मोहनला लागणारे दिवस छत्तीस गुणला चार पस्तीस चोक तुम्हाला माहीत आहे एकशे पस्तीस दुने सत्तर सतर जुने चाळीस पस्तीस चोक चाळीस होते मग छत्तीस चोक वन फोर फोर वन फोर फोर डेज ओके पस्तीस चोक किती माहीत आहे ना पस्तीस दुने सत्तर सतर दुने चाळीस म्हणजे पस्तीस चोक चाळीस तर छत्तीस चोक एक है तर, एक एक्स्ट्रा एक 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 होता ना चारी वेळेस त्याला वाढवून द्या राहुल दोन मोबाईल विक विकतो पहिल्या मोबाईलची मूळ किंमत ही दुसऱ्या मोबाईलच्या विक्री किंमत एवढी आहे मी काय म्हणतो राहुल दोन मोबाईल विकतो हे इथं लिहितो पहिला मोबाईल आणि इतर दुसरा मोबाईल अशा गणित करण्यासाठी असा एक पॅरेग्राफ काढायचा ओके पहिल्या मोबाईलची मूळ मी मूळ किंमत मी म्हणतो इथं मूळ किंमत किंवा खरेदी किंमत मूळ किंमत किंवा खरेदी किंमत दोन्ही पण एकच आहे आणि इथं लिहितो विक्री किंमत विक्री किंमत जमली इथपर्यंत पहिल्या मोबाईलची मूळ किंमत पहिला मोबाईल आहे त्याची मूळ किंमत मी शंभर शंभर मानतो कारण की आपल्या शेवटी शेकडाच मानायचं आहे ही दुसऱ्या मोबाईलच्या विक्री किंमत एवढी आहे म्हणजे दुसऱ्या मोबाईलची जी विक्री किंमत आहे पा दुसरा मोबाईल आणि त्याची विक्री किंमत सेमच राहणार जमलं पा मी काय केलंय पहिल्या मोबाईलची मूळ किंमत शंभर होती तर दुसऱ्या मोबाईलची पण दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत त्याच्या शंभर एवढी राहील असं त्यांनी म्हटलंय जमली इथपर्यंत चला मग शेवटी आमते पहिला मोबाईल पंचवीस टक्के नफ्याने आणि दुसरा मोबाईल वीस टे वीस टक्के तोट्याने विकला पहिला मोबाईल विकला पंचवीस टक्के नफ्याने जर तो पहिला मोबाईल शंभर रुपयाचा असेल तर पंचवीस टक्के नफा भेटला मग त्याची विक्री किंमत झाली एकशे पंचवीस आणि दुसरा मोबाईल वीस टक्के तोट्याने विकला हा जो विकत आहे ना हा जो विक ना म्हणजेच किती वीस टक्के तोटा झाला हेच म्हणजे दुसऱ्या मोबाईलच्या संदर्भ संदर्भात ऐंशी टक्के हे म्हणजे ऐंशी टक्के आहे तर याचे खरेदी किंमत काय राहते शंभर टक्के राहते जे शंभर टक्के म्हणजे काय होईल मित्रांनो पाहून घ्या इथून जर काढतो म्हटलं तर हे तुमचे वीस टक्के होत आहे भागायला चार होत आहे वीस टक्के होते पंचवीस पंचवीस होत आहे आणि वीसला पुन्हा मित्रांनो शंभर करतो म्हटलं तर गुणला पाच करा लागतंय मग शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे याला पण गुणला पास करून टाका एकशे पंचवीस एकशे पंचवीस ठीक आहे म्हणजे त्या वस्तूची दुसऱ्या मोबाईलची खरेदी किंमत इज इकडू शंभर टक्के आणि ते शंभर टक्के म्हणजे दुसऱ्या मोबाईलसाठी एकशे पंचवीस आहे ठीक आहे चला तर पहिल्या मोबाईलची विक्री किंमत पहिल्या मोबाईलची विक्री किंमत आणि दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत यांचे गुणोत्तर दुसऱ्या वि... मोबाईलची विक खरेदी किंमत किंवा मूळ किंमत एकशे पंचवीस याचं गुणोत्तर किती तर वन ट्वेंटी फाईव्ह गुणोत्तरामध्ये वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एकाच एक, एक। ठीक आहे हा क्वेश्चन ज्यांना कोणाला नसून समजला त्यांना मी डबल सांग डबल समजून सांगतो ओके हां राहुल दोन मोबाईल खरे विक विकतो पहिल्या मोबाईलची मूळ किंमत ही दुसऱ्या मोबाईलच्या वि विक्री किमती एवढी आहे मी म्हणतो पहिल्या मोबाईलची पहिल्या मोबाईलची मूळ किंमत आता मूळ किंमत म्हणजे मी खरेदी किंमत लिहितो कारण की दोन दोन्ही पण याचा अर्थ एकच होते खरेदी किंमत पहिल्या मोबाईलची खरेदी किंमत जर मी पहिल्या मोबाईलची खरेदी किंमत एक्स मानली किंवा शंभर एक्स मानली सारखंच पडते काही काहीच फरक पडत नाही आणि हां हेच आहे दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत जे की एक्स आहे एक च आहे ओके मग काय म्हणतोय पहिला मोबाईल पंचवीस टक्के नफ्याने आणि दुसरा मोबाईल वीस टक्के तोट्याने विकला जर इथं आपण पहिल्या मोबाईलची खरेदी किंमत काढलीच आहे विक्री किंमत कशी काढतो आणि दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत काढलेली आहे मग दुसऱ्या मोबाईलची खरेदी किंमत कशी काढतो आपण ते सांगतो दुसरा मोबाईल खरेदी किंमत तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहित आहे काय माहिती आहे तुम्हाला विक्री किंमत काळासाठी पहिल्या मोबाईलची जी एक्स हे काय तर खरेदी किंमत आहे मूळ प्राइस आहे आणि त्याच्यात तो पंचवीस टक्के नफा कमवत आहे म्हणजेच एक्सच्या पंचवीस टक्के त्याची प्राइस होत आहे का सांगा मला फक्त एवढं सांगा एक्सच्या पंचवीस टक्के एक्स्ट्रा एकशे पंचवीस टक्के प्राइस होत आहे का मला एवढं सांगा फक्त ठीक आहे प्रश्न काय म्हणताय खरेदी किंमत खरेदी किंमत पहिल्या मोबाईलची एक्स आहे हो पहिल्या मोबाईलची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत एकच आहे तर त्यावर तो पंचवीस टक्के नफा कमवत आहे म्हणजे पंचवीस टक्के जास्त घेऊन विकत आहे पंचवीस टक्क्यानं तो जास्त विकत आहे म्हणजे एकशे पंचवीस टक्क्याने विकत आहे ओके जमलं का मी असं म्हणू का बरं ठीक आहे ना एकशे पंचवीस टक्के लिहिण्यापेक्षा एक डायरेक्ट एकशे पंचवीस भागेला शंभर लिहिले आपण ओके चला मग नंतर म्हणताय का दुसरा मोबाईल वीस टक्के तोट्याने विकत आहे आता वीस टक्के तोट्याने म्हणजेच मित्रांनो का होते मित्रांनो विक्री किंमत त्याची वीस टक्के कमीने झाली ऐंशी टक्के झाली म्हणजे हे म्हणू का दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत एक्स आहे आणि एक्स हे म्हणजेच त्याचे वीस टक्के कमी आहे म्हणजेच की तर ऐंशी टक्के आहे ओके कोणाच्या मूळ प्राईसच्या खरेदी किमतीच्या ऐंशी टक्के आहे आता मग जर का एक्स इज इक्वल टू ऐंशी टक्के असन तर खरेदी प्राईज स्वतः म्हणजे शंभर टक्के असते एक्स इज इक्वल टू मूळ प्राईज इथंच थोडं साईड तो जर सॉरी विक्री किंमत जर ही एक्सच्या ऐंशी टक्के जर असन एक्सच्या ऐंशी टक्के असन तर त्याची खरेदी किंमत ही एक चा किती होते तुम्हाला ऐंशी टक्के ऐंशी टक्के टक्केबरोबर एक सांगत एक मिनिट थोडंसं डायरेक्टच काढतो ना ते एक सीजी गुल्डू तुमचे ऐंशी टक्के आहेत तुम्हाला शंभर टक्के काढायचे आहे का का कारण की खरेदी किंमत तुमची शंभर टक्के असते इथून तुम्ही आठनं भागून दहा टक्के काढू शकता डायरेक्ट एक सॉईंट आठ होते दहा टक्के कळू शकता इथून जर शंभर करतो म्हटलं शंभर करतो म्हटलं तर शंभर शंभर टक्के काढण्यासाठी याला गुणला लागेल ठीक आहे बरोबर आहे ना शंभर टक्के म्हणजे ना एक एक मिनिट एक थोडं मला पाहू द्या ऐंशी टक्के होता ना बस ऐंशी टक्केला भागेला ऐंशी करा आणि गुणला शंभर करा झाले शंभर टक्के एक एक, एक मिनिट थोडं काही चुकत आहे का विक्री किंमत वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के झाले नाही ऐंशी टक्के जर एक्स होत असेल तर याचे शंभर टक्के किती काढायचे पा ऐंशी टक्क्याला आपण ऐंशीनं भागितलं तसंच एक्सला पण ऐंशीनं भागावं लागेल आणि गुणला शंभर करावं लागेल ठीक आहे पा जमलं हे किती तर एक्सचे गुणला शंभर भागेला ऐंशी थोडं काही चुकत आहे का हो बरोबर आहे ना ओके बरोबर बरोबर आहे बरोबर बरोबर काही नाही चुकलं बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बर काही बर? नाही चुकलं मग तुम्हाला विचारलं शेवटी का विचारलं पहिल्या मोबाईलची विक्री किंमत आणि दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत पहिल्या मोबाईलची विक्री किंमत किती हे एक्स गुणला ऐंशी टक्के हो हो एक्सच झाली ना ऐंशी टक्के किंवा एक्स आहे एक्सच झाली आणि दुसऱ्या मोबाईल एक मिनिट दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत हो मूळ किंमत म्हणजे खरं ती किंमत एक्स जमलं बरोबर ना हे टक्के म्हणजे भागीला शंभर होते हे जर इकडे आणतो म्हटलं तर हे होते तुमचे वर शंभर होते आणि खाली ऐंशी होते म्हणजे मी असं म्हणू का एक्स गुणला वर शंभर आणि खाली ऐंशी आला काय तर एक्स गुणला वर शंभर खाली ऐंशी गुणहत्तरामध्ये एक्स गुणला वर शंभर खाली ऐंशी आला शंभर शंभर कटले ऐंशी ऐंशी कटले एक्स कटले एक एक राहिला ओके चला हे तुमचा आन्सर आहे एक गुणला राहिला ओके okay. uh, नाही थोडं इथं चुकत आहे काही काहीतरी चुकत आहे का, 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 का? नु, एक एक मिनटं एक, 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 एक मिनिट तुम्हाला विचारलं काय माझं डोकं थोडंसं ठिकाणावर नाही ओके पा पहिल्या मोबाईलची विक्री किंमत पहिल्या मोबाईलची विक्री किंमत तुमची ही आहे एक्सच्या वन ट्वेंटी फाईव्ह पॉईंट शंभर आणि दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत जे की ही <coughs> आहे एक्स गुणला शंभर आपण ऐंशी गुणत्तरामध्ये एक्स गुणला शंभर आपण ऐंशी ओके हे आता थोडंसं मोडून घ्या भाग द्या मी काय म्हणतो एक शून्य कटला एक शून्य कटला किंवा डायरेक्ट 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 करा पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस तसंच वीस चोख ऐंशी विसा पंच शंभर पाच पाच कटले चार चार कटले एक्स एक्स कटले एक गुणत्रात एक तुमचा आन्सर आहे आला का शेवटी एक गुण गुनत, एक गुणत्रात एक ठीक आहे बेसिक थोडा वेळ लागते मित्रांनो लवकर होते ओके चला हो याला शेवटी करू आपण थोडा लेंदी क्वेश्चन आहे तो त्याला शेवटी करू ओके पहा एक वस्तूंपैकी ऐंशी टक्के वस्तू या वीस टक्के तोट्याने विकल्या जमला एकूण वस्तूंपैकी एकूण वस्तूंपैकी ऐंशी टक्के वस्तू वीस टक्के तोट्याने विकल्या गेल्या आणि उर्वरित दहा टक्के नफ्याने विकल्या गेल्या हा म्हणजे शिल्लक जे आहे त्या दहा टक्के नफ्याने विकल्या गेल्या तर एकूण तोट्याची टक्केवारी किती मी काय म्हणतो ऐंशी टक्के वस्तू म्हणजे किती मी म्हटलं एकूण वस्तू आपल्याकडे होत्या एकूण वस्तू आपल्याकडे होत्या शंभर होत्या त्याच्यापैकी तुम्ही ऐंशी वस्तू विकल्या किती वीस टक्के तोट्याने विकल्या म्हणजेच याचा पैसे किती आले या ऐंशी वस्तूंचे पैसे किती आले तर वीस टक्के कमी आले आठशे दहा आले जमलं का इथपर्यंत किंवा ऐंशी टक्के पैसे आले वीस टक्के पैसे कमी आले प्लस उरल्या किती वस्तू तुमच्या वीस उरल्या वस्तू वीस उरल्या वस्तू त्या तुम्ही दहा टक्के नफ्याने विकल्या म्हणजेच दहावरून अकराने न विकले का शंभरावरून एकशे दहाला ला विकल्या जमलं इथपर्यंत इथपर्यंत समजलं का मला सांगा काय एकूण वस्तू तुमच्याकडे शंभर होत्या एका वस्तूची किंमत एक रुपया एक रुपया बरोबर एक वस्तू वस्तूची किंमत ठीक आहे एका वस्तूची किंमत एक रुपये आणि एकूण वस्तू तुमच्या शंभर आहे का तर हे एक आयडियल आहे आयडियल रेशो म्हणू शकता का आयडियल तुम्ही एक एक्सची किंमत असं मानू शकता तुम्ही ते का शेकडा शंभर घेतला म्हणजे कॅल्क्युलेशन तुमचं इझी जाते इझी जाते सोपी जाते ओके या शंभरपैकी पैकी ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी वस्तू तुम्ही वीस टक्के तोट्यानं विकल्या म्हणजेच त्याची किंमत आली तुम्हाला ऐंशी टक्के आली आठशे दहा किंमत आली उरलेल्या वस्तू किती शंभरपैकी ऐंशी चालली गेल्या तर उरलेल्या वस्तू वीस वीस उरल्या या उरलेल्या वस्तू तुम्ही दहा टक्के नफ्यानं विकल्या म्हणजे दहावरून अकरानं किंवा शंभरावरून एकशे दहा विकल्या बस आता तुमच्याकडे किती रुपये आले पहा जर का तुम्ही एक वस्तू एक रुपयाला विकून शंभर वस्तू श शंभर वस्तू विकल्या असत्या तर शंभर गुणेला एक अशी तुमच्याकडे शंभर रुपये तुमच्याकडे व्हायला पाहिजे होते ठीक आहे शंभर रुपयाच्या वस्तू किती शंभर एक 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 रुपयाची एक वस्तू असेल तर शंभर वस्तू शंभर रुपयाच्या होत्या पण परंतु तुम्हाला पैसे किती आले ते पाहून घ्या आटीआटी चौसष्ट प्लस अकरा दोन बावीस तुम तुमच्याकडे पैसे किती आले चार दोन सहा सहा दोन आठ पहा शंभर वस्तू तुमच्याकडे शंभर रुपयाच्या होत्या एवढ्या वस्तू शंभर रुपयाच्या शंभर विकला विकायला पाहिजे होत्या परंतु तुमच्याकडे आले शहाऐंशी रुपये आले किती रुपये कमी कमी आले चौदा रुपये कमी आली कोणाच्या तुलनेमध्ये शंभरच्या तुलनेमध्ये बस याचे टक्के काढून टाका कटले कटले चौदा टक्के तुमचा आन्सर काय तर तोटा झाला चौदा वस्तू कमी चौदा रुपये कमी भेटले चौदा टक्के तुमचा तोटा झाला ओके शंभराच्या मागे नेक्स्ट बावीस नंबरचा क्वेश्चन बघा सलग सतरा सलग समसंख्येची सरासरी ए आहेत जर त्यात त्यात त्या पुढील एकोणीस समसंख्या संख्या देखील समाविष्ट केल्या तर छत्तीस संख्यांची सरासरी किती ओके पहिले सतरा समसंख्या आहे त्यांची सरासरी ए आहे ए या सतरा संख्यामध्ये समोरच्या आणखी एकोणीस संख्या जर जोडल्या आपण एकोणीस समसंख्या जोडल्या तर सतरा प्लस एकोणीस एकूण एकुन छत्तीस संख्यांची सरासरी किती काय नाही मित्रांनो पहिलं जे सरासरी आहे ना नंतर या सरासरीमध्ये नंतर जेवढ्या संख्या तुम्ही जोडाल तेवढी तुमची सयासी वाढत जाते ए प्लस एकोणीस होते ओके चला मी काय म्हणतो याच्यामध्ये फक्त मी एकच संख्या जोडली तर ए प्लस वन होते यात जर समजा दोन संख्या जोडली तर सरासरी तुमची ए प्लस दोन होते तर एकोणीस संख्या जोडल्या तर ए प्लस एकोणीस तुमची नवीन सरासरी होते आणि जे की तुम्हाला सरासरीच विचारले आहे ए प्लस एकोणीस हे कसं तर थोडं प्रूफ करून दाखवतो पण थोड्या वेळानंतर दाखवतो नाही ठीक आहे आताच दाखवून देतो ना ओके म्हणजे मोकळून जाते टाईम झाले बेचाळीस मिनटं ओके मी म्हणतो माझ्याकडे पहिली संख्या दोन आहे आता हे क्वेश्चन जाऊ द्या क्वेश्चन जाऊ द्या क्वेश्चन सोडून द्या क्वेश्चनला सोडून द्या माझ्याकडे काही संख्या आहे दोन पहिली संख्या समसंख्या आहे दुसरी चार आहे तिसरी सहा आहे नंतरची आठ आहे नंतरची दहा आहे एकूण संख्या किती होत आहे एक दोन तीन चार पाच संख्या होत आहे आणि याची सरासरी किती होते बेरीज अपॉन एकूण संख्या दहा आणि दहा वीस विसंदा तीस एकूण संख्या तीस आहे आणि एकूण सॉरी एकूण संख्येची बेरीज पाच आहे आणि सॉरी एकूण संख्यांची बेरीज तीस आहे आणि संख्या किती तर पाच आहे पाच स तीस सहा झाली काय झालं तर त्यांची सरासरी सहा ठीक आहे सरासरी त्यांची सहा झाली जर का मी याच्यामध्ये बारावी जर संख्या ॲड करतो म्हटलं तर हे होते तीस प्लस बारा किती एकूण हे एक पासून दहापर्यंत तीस झाले प्लस बारा किती बेचाळीस आणि एकूण संख्या किती आहे सहा संख्या झाल्या साईंसाठी बेचाळीस सरासरी सात झाली ओके म्हणू का पहा एक संख्या ॲड केली पहिले सरासरी सहा होती आता सरासरी सात झाली प्लस वन झाली ओके म्हणलं का समजलं का मी काय म्हटलं तर काय म्हटलं तर पहिले संख्या एवढे होत्या माझ्याकडे पाच संख्या होत्या ज्याची सरासरी सहा होती मी सातवी एक संख्या जर ॲड केली तर तुमची सरासरी सहा प्लस एक ते सात येत आहे ओके okay? आता मी काय म्हणतो आणखी जर मी एक संख्या ॲड करतो नंतरची समसंख्या ॲड करतो तर तुमची सरासरी आणखी एक न वाढते का पा म्हणजे किती सरासरी सांधून आठ सरासरी होते का फक्त एकदा चेक करून घ्या ओके जे की तुमचं येणारच okay? आहे ओके आता बघा इथपर्यंत आपली बेचाळीस बेरीज झाली होती ना त्यात आणखी जर का चौदा ॲड करतो म्हटलं तर चार दोन सहा आणि पाच ठीक आहे एकूण किती संख्या झाली आता पाच नंतर सहा नंतर सात सात संख्या झाल्या बा सरासरी कडा एकूण बेरीज आपण एकूण संख्या सात ते आठ छप्पन आठ झाली की आठ सरासरी ओके बघा आठ सरासरी पहिले सहा संख्या पाच संख्या होते एकूण तेव्हा सरासरी सहा होती एक संख्या जर वाढवली आपण तर एक सरासरी एक न वाढत आहे नंतर आणखी एक संख्या वाढवली तर सरासरी एक न वाढत आहे अशा जेवढ्या तिकडं संख्या वाढ वाढवल्या मी म्हणतो आणखी एवढ्या मी दहा संख्या वाढवल्या समसंख्या तर बेरीज तुमची सरासरी दहा न वाढन मी आणखी एकोणीस संख्या वाढवल्या वाढवल्या तर तुमची सरासरी आणखी एकोणीसनं वाढन ओके असं त्याचा अर्थ होतो अर्थ होते म्हणजेच पहिले इथं किती संख्या असो इथं किती संख्या असो तुमची सरासरी इथं ए होती आता त्याच्या या सतरा संख्येच्या नंतर तुम्ही जेवढ्या संख्या ॲड कराल तेवढी तुमची सरासरी वाढून जाईल ओके नेक्स्ट बावीस नंतर तेवीस नंबरचा क्वेश्चन बघा आता सगळ्यांना विजिबल आहे का एक ठराविक थर, रक्कम ही आठ वर्षात तिच्या स्वतःच्या तिप्पट होते किती वर्षात ती तिच्या पासपट होईल बघा इथे चक्रवाढ व्याज नाही मित्रांनो सरळ व्याज आहे सरळ व्याज सूत्र आहे डायरेक्ट काय तर पट मायनस वन गुन्हेला शंभर आता तुम्हाला जे काढायचं ते पाहून घ्या इथं समजा टाईम काढायचं असेल तर खाली तुम्हाला आर दिलेलं असेल किंवा जर तुम्हाला दर काढायचा असेल तर खाली तुम्हाला टी दिलेलं असेल ठीक आहे मग क्वेश्चननुसार तुम्ही इथं आता जोडून द्यायचं का तर क्वेश्चन काय म्हणते पहिलं वाक्य पहा की एक ठरेक रक्कम आठ वर्षात तिच्या स्वतःच्या तिप्पट होते आठ वर्ष दिलेलं आहे ना मग खाली वर्ष लिहा खाली टी लिहा मग तुमचा रेट किंवा दर इथं निघून जाईल ओके पट मायनस वन गुणला शंभर पट किती तर आठ आठ आहे आठ मायनस वन सात गुणला शंभर आपण भागीला आठ हे जर करतो म्हटलं तर हे तुमचे इथे किती आर किती निघते इथे एक मिनटं आठ मायनस वन सात गुणला शंभर आठ वर्ष हो ठीक आहे बरोबर आहे ना हा तुमचा आर निघ नीग, निघला ना तुमचा आता आर निघला तुमचा जे की दोन न भागा सॉरी चारनं भागा चार दोन्ही आठ पंचूक शंभर हे तुमचे होते किती साडेबारा गुणला सात सतराचा पस्तीसशे पाच हात्याय तीन बारसक बहात्तर बारसात चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी पॉईंट पाच तुमचा आर एवढं निघत आहे एक मिनिट आठ वर्षात स्वतःच्या ओ सॉरी 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 थोडं थोडं चुकलं येते मिस्टेक सगळ्यांचे फक्त नाही नाही मिस्टेक नाही तिप्पट म्हणताय ना स्वतःचे तिप्पट होत आहे ना मग तीनपट मायनस वन दोन होत आहे दोन पट गुणला शंभर भागेला आठ बेक बे बेचूक आठ आणि हे तुमचे तुमचा आन्सर घेत पंचवीस आर बरोबर पंचवीस लिहून घ्या आर बरोबर पंचवीस जर का तुमची इथं आर बरोबर पंचवीस होत आहे तर दुसरी कंडिशन काय म्हणते किती वर्षामध्ये ती 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 स्वतःच्या पाचपट होईल पुन्हा तेच लावा पट मायनस वन पाचपट मायनस वन गुन्हेला शंभर भागेला आता तुम्ही नवीन आर काढला हा आर इथं घ्या मग उरलं की तर किती वर्ष किती वर्षात म्हणता येईल किती वर्षात म्हणता येईल बस इथं टी ठेवून द्या आता ओके सेम सूत्र एकच आहे फक्त आर आणि टी टी आणि आरला एकमेकांना एक एकमेक एकमेकांची जागा बदल बदलून घ्यायची पाच चोक वीस चार आणि हे चार चार चोक सोळा टी इज सोळा सोळा वर्षामध्ये ओके तर ती व ती रक्कम सोळा वर्षामध्ये स्वतःच्या पाचपट होऊन जाईल हे एकदम इझी आहे इझी आहे एकदम चांगला गोष्ट चांगला आहे ते पाहून घ्या काय नाही मित्रांनो एचा वर्ग प्लस बीचा वर्ग प्लस सीचा चा वर्ग चे मूल्य किती डायरेक्ट सोपी सोपी आहे करून घ्यायचं पंधराचा वर्ग किती होते एक दोन्ही दोन दोन पंचवीस ठीक आहे दोन स्थानांतर म्हणजे तीन स्थानांतर इथे पॉइंट द्यायला लागेल दोनशे पंचवीस पा एक दोन्ही दोन पाचचा वर्ग पंचवीस शून्य झाला का पा इथं दोन स्तर आहे ना इथं चार स्तर होऊन जाईल दोन दोन प्लस दोन एकूण चार स्थळ होऊन जाईल तसंच पंचवीसचा वर्ग तर सहाशे पंचवीस शून्य पॉईंट शून्य सहाशे पंचवीस का कारण की पॉईंट इथं मी पॉईंटनंतर चार स्थळ का दिले कारण की बघा पॉईंटनंतर दोन स्थळ प्लस पॉईंटनंतर दोन स्थळं एकूण पॉईंटनंतर चार स्थळं झाले आता शून्य पॉईंट पस्तीसचा वर्ग तीन चौक बारा पंचवीस सगळ्या ठिकाणी बेरीज बेरीज दिले करून घ्या पंचवीस तरी पंच्याहत्तरशी पंच्याहत्तर लिहिले सहा दोन आठ बारा आणि आठ वीसचे वीस वीश्च लिहिले पॉईंट शून्य येते का शून्य पॉईंट वीस पंच्याहत्तर शून्य पॉईंट वीस पंच्याहत्तर नाव द लास्ट क्वेश्चन आणि हां याच्यानंतर पण एक क्वेश्चन तुमचा राहिला शिल्लक तो करून घेऊ काळजी करू नका एक ट्रेन एका खांबाला एकोणचाळीस सेकंदात ओलांडते आणि पाचशे एकोणचाळीस मीटर लांबीच्या फलाटाला फ्लॅटला प्लॉटला त्या कामते त्याला फलाट प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मला पन्नास सेकंदात ओलांडते त्या ट्रेनचा वेग किती मी काय म्हणतो एक ट्रेन स्वतःची लांबी ही एकोणचाळीस सेकंदामध्ये ओलांडते आणि नंतर स्वतःची लांबी प्लस फाय थ्री नाईन हे लांबी म्हणजे स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी एकूण पन्नास सेकंदामध्ये ओलांडते हे काय झाले मित्र मित्रांनो वेग सॉरी अंतर अपॉन वेळ इज इक्वल टू वेग अंतर अपॉन वेळ इज इक्वल टू वेग झाला म्हणजे इकडे वेग निघला आणि इकडे वेग निघला रेल्वेचा वेग तर तुमचा समानच आहे म्हणून वेग इज इक्वल टू वेग असं जर काढलं ना तुम्ही तर तुमचा आन्सर निघून जाते ओके परंतु हे असं एवढं मोठं हे करण्यापेक्षा डायरेक्ट एक शॉर्ट ट्रिक सांगतो डायरेक्ट एक शॉर्ट ट्रिक सांगतो की रेल सोदा रेल्वेनं सोदाची लांबी रेल्वेनं सोदाची लांबी पहा रेल्वेनं स्वदाची लांबी प्लस पाचशे एकोणचाळीस हे आ, हे अंतर पन्नास सेकंदामध्ये पार केलं पन्नास सेकंदामध्ये पार केलं मी थोडंसं इथं लिहितो पन्नास सेकंदामध्ये पार केलं जर पन्नास सेकंदापैकी हा जो रेल्वे सदाची लांबी आहे ना तो एकोणचाळीस सेकंदात पार करताय एकोणचाळीस सेकंदामध्ये पार करताय मग हे उरलेली लांबी किती सेकंदात पार करण तुम्ही सर हा जो एल आहे ना एकोणचाळीस सेकंदात पार करत असेल तर हा उरलेला अकरा सेकंदामध्ये पार करेन ठीक आहे उरलेली लांबी अकरा सेकंदामध्ये पार करेल मग तुमचं वेगात सूत्र येते अंतर अपॉन वेळ इज इकल टू वेग अंतर वर मीटरमध्ये आहे खाली सेकंदमध्ये वेळ आहे म्हणून मीटर पर सेकंद मध्ये तुमचा आन्सर निघते जी की अकरा चौक चौच्या शांतीनऊ नव्याण्णव एकोणीस मीटर पर सेकंद तुमचा काहीतरी वेग निघते ठीक आहे एकोणपन्नास एक मीटर पर सेकंद झाले ते पंचवीसशे क्वेश्चन झाले एक क्वेश्चन राला तो आपण फास्टमध्ये करून घेऊ <coughs> बघा क्वेश्चन समजून घ्या पाहिलं एक बोट ही पंधरा तासांत प्रवाहाच्या दिशेने पंचेचाळीस किमी अंतर कापू शकते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किमी अंतर कापू शकते म्हणजे बघा पंधराच तासामध्ये प्रवाहाच्या दिशेने पंचेचाळीस आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किमी अंतर कापते हे दोन्ही पण अंतर मिळून पंधरा तास होते बरं हीच बोट दहा तासामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने छत्तीस आणि प्रवाहाच्या दिशेने अठरा किमी अंतर कापते म्हणजे बघा नंतरचे जे दहा तास आहे ना हे हे प्लस हे दोन्ही मिळून साठी आहे छत्तीस छत्तीस अपोजिट डायरेक्शन आणि अठरा सेम डायरेक्शन दोन्ही मिळून दहा तास होत आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे पहिले विधान स्थिर पाण्यात बोटीचा वेग चार किमीपरावर प्रवाहाचा वेग तीन किमीपरावर ठीक आहे आपण दोन्ही पण अप्लाय करून घेऊ अप्लाय पाहून घेऊ काय तुमचा आन्सर आहे दिसत आहे का काय दिसत आहे अंतर अंतर, अंतर अपॉन वेग प्लस म्हणजे बघा प्रवाहाच्या दिशेनेचं अंतर अपॉन वेग प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपॉन वेग इज टू तुमचा वेग निघत आहे पंधरा तास बघा दिसत आहे का आता इथं काय ठेवू प्रवाहाच्या दिशेने म्हणतात वेगांची बेरीज होऊन जाईल आता हाच वेग दिलेला आहे तो पाहून घेऊ बोटेचा वेग आणि प्रवाहाचा वेग दोन्ही 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 पण वेग दिशे दिशा असेल तर बेरीज होत आहे सात होत आहे आणि इकडे मायनस होता एक होत आहे ओके जमलं का मी काय म्हणतो मी काय म्हणतो पा अंतर अपॉन वेग हा झाला वेळ इथला वेळ जातानाचा वेग प्लस येताना येतानाचा वेग किंवा प्रवाहाच्या दिशेनेचा वेग वेळ प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ जमले इथपर्यंत आणि दोन्ही वेळ काढण्यासाठी आपण अंतर आपण वेळ प्लस इकडला वेळ दोन्ही वेळ मिळून पंधरा तास लागत आहे ओके वाँ. नंतर पुन्हा पुन, ने, ने, नेक्स्ट कंडिशन मध्ये दहा तासामध्ये विरोध दिशेने छत्तीस विरुद्ध आपण इथं लिहितो आणि सेम डायरेक्शन अठरा पन्नास सात आपण प्लस वन ठीक आहे फिर तुमचे दहा तास होत आहे का कॅल्क्युलेशन हो येत पा जर येत असेल तर तुमचं बोट आणि हे दोन्ही वेग सेम दोन्ही वेग योग्य आहे नाही तर मग अयोग्य आहे ठीक आहे पाहून घ्या एकदा हे तीस एक तीस होत आहे तीस ते आणि बघा हे सातशे सात सकम बेचा सात सकम बेचा छत्तीस जुत्या काय ते पंधरा तास होत आहे म्हणजे याचा अर्थ हे तुमचं रॉंग येत आहे आणि हे पण तुमचं रँग येत आहे कारण की हे ते येते चौदा आणि दोन अडतीस होत आहे आणि इथे दहाच आहे हे पण तुमचं रॉंग आहे म्हणजेच विधान ए आणि बी दोन्ही पण तुमचे चुकीचे निष्कर्ष आहे योग्य निष्कर्ष नाही एक किंवा दोन पैकी एकही सत्य नाही एकही सत्य नाही ओके चला आणि हां हां एक मिनिट तुम्हाला एक सांगायचं राहिलं होतं जे चार प्लस तीन ना पा स्थिर पाण्या पाण्यामध्ये बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग हे जर दोन्हीचं बघा एक बोट स्थिर पाण्या पाणी आहे स्थिर पाण्यात अशी बोट चालली तिचा वेग आहे चार किंम परवर जर प्रवाहाचा वेग जर असा फास्टमध्ये खाली ओढत नेता तिले म्हणजे तिचा वेग चारचे चारची स्पीड आहे प्रवाह पण तिला एक तीनच्या स्पीडनं ओढत नेत आहे म्हणजे दिशेनं प्रवाहाच्या दिशेने वेग चार प्लस तीन एकूण सात होत आहे प्रवाहाच्या दिशेने सात वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर ती बोट चारच्या स्पीडनं अशी जाऊन राहिली आणि प्रवाह त्याला अपोजिट ते डायरेक्शननं इकडं खेचून राहिली चारच्या स्पीडनं जात आहे परंतु प्रवाह तिला तीनच्या स्पीडनं मागे ओढून राहिले म्हणजे याचा अर्थ एकच्या स्पीडनं ती बोट चालली ओके म्हणून प्रवाहाच्या विरोध दिशेचा वेग मायनस 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 होतो आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग दोन्ही पण वेग सेम होतो काय तर बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग दोन्ही पण सॉरी बेरीज होते ओके चला म्हणजे पाण्याच्या वेळेस प्रवाहाची दिशा जर असन तर बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग दोन्हींची बीर्ज होते चार प्लस तीन होते आणि प्रवाहाची विरुद्ध दिशा जर असेल तर चार मानस तीन होते दोघांच्या वेगांची वजाबाकी होते ओके आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू आणि हां व्हिडिओ कृपया शेअर करत चला थँक्यू